शीत सत्र के आखिरी दिन विरोधी दल की ओर से विदर्भ के मुद्दे को लेकर सभा में हंगामा किया गया। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि विदर्भ का कोई प्रस्ताव ही नहीं दिया, तो विरोधी दल के नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि प्रस्ताव दिया गया है मगर सरकार को विदर्भ पर नहीं बोलना चाहती। आज सभागृह मध्ये कामकाज पत्रिके मध्ये सत्ताधाऱ्यांनी विदर्भाच्या चर्चेसाठी विदर्भाच्या प्रश्नासाठी प्रस्ताव मांडला होता। खरं तर 293 प्रस्ताव यापूर्वी आमचा होता, आज त्याला उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं। अंतिम आठवडा आणि 293 विरोधकांच्या प्रस्तावावर उत्तर देत असताना केवळ ते मुंबईच्या महानगरपालिकेच्या प्रश्नाच्या भोवती फिरत राहिले, त्यांच्या पलीकडं त्यांचं उत्तर नव्हतं। जुन्या पानाला नव्यानं कात लावण्याचा प्रकार त्यांनी त्या ठिकाणी त्या उत्तरात केला, तीच ती री ओढली। मुळात प्रश्न असा आहे की 293 आम्ही विदर्भाचा प्रश्न मांडला। विदर्भातले अनेक प्रश्न, मियाणपासून उद्योगामध्ये चाललेली अधोगती, सिंचनाचा बॅकलॉग, या ठिकाणी संत्र्यांच्या प्रक्रिया केंद्र, कोळशाची 20,000 कोटीचा प्रश्न, कापूस, धान, सोयाबीन, संत्रा, हे सगळे विदर्भातले प्रश्न आम्ही मांडलेत। आज अपेक्षा होती की त्या 293 मुख्यमंत्री उत्तर देतील, परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यावर अजिबात त्यांच्या भाषणातून विदर्भाच्या विकासाच्या संदर्भात, विदर्भाच्या प्रश्नाच्या संदर्भात अजिबात ते बोलले नाहीत, त्यांच्या तोंडून ब्रही निघाला नाही। उलट उलटा चोर कोतवाल को दाटे, त्यांनी सांगितलं की विरोधकाकडून प्रस्तावच आला नाही। ज्यावेळेस हा प्रस्ताव आजच्या कामकाज पत्रिकेमध्ये सत्ताधाऱ्यांच्याकडून आहे, कामकाज पत्रिका तुम्ही बघितली तर त्या कामकाज पत्रिकेमध्ये सत्ताधाऱ्यांचा विदर्भाच्या विदर्भासाठीचा प्रस्ताव आहे, विदर्भावरचा प्रस्ताव आहे। आणि अशा वेळेस आम्ही सांगितलं की या प्रस्तावावर चर्चा करा, त्यांनी तो प्रस्ताव भाषणात गुंडाळून ठेवला, त्यावर चर्चा टाळली। आणि आमच्याही प्रश्नावर आम्ही जे विदर्भाच्या विकासाचा एक रोडमॅप दिला होता, मानले होतं, त्यावरही उत्तर देण्याचं टाळलं आणि विदर्भातील जनतेच्या तोंडाला पाणं पुसण्याचं काम या सरकारने केलं।